नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे स्थायी सभापती धीरज सुरेंशी यांनी कोणतीही दरवाढ करवाड नसलेला स्थायी समितीचे आठशे अष्ट्याहत्तर पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांचे आणि शून्य पॉईंट सदतीस कोटी शिल्कीचे बजेट महापालिका सभेत सादर केले स्थायी सभापती धीरज सुरेंशी यांनी स्थायीनं तयार केलेलं बजेट पुस्तिका महापौर दिग्विजय सुरेंशी यांच्याकडे सादर केली आयुक्त सुनील पवार उपमहापौर उमेश पाटील सभागृह नेत्या भारती दिगडे विरोधी पक्षनेते संजय मेंढे राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते स्थायी सभापती धीरज सुरेंशी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ठळक समाविष्ट बाबी याप्रमाणे महापालिका क्षेत्रात सरदार वल्लभभाई पटेल वीर सावरकरांचा पुतळा उभारण पन्नास लाख कृष्णा नदी प्रदूषण मुक्त नमामी कृष्णा योजना एक कोटी सांगली अभयनगर इथं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र समुपदेशन केंद्र लायब्ररी बांधकामासाठी राजमाता देवी होळकर महिला विकास भवन बांधणं पन्नास लाख मिरज इथं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विकसित करणं पंच्याऐंशी लाख सांगली शामराव नगर मुस्लिम ख्रिश्चन दफनभूमी विकसित करने पन्नास लाख सांगली पटेल चौक जामवाडी अद्याप व्यायाम शाळा कुस्ती केंद्र बांधणे पन्नास लाख महापालिका वतीनं दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करणे वीस लाख मनपा मालकी जागेत ना नफा तोटा तत्वार मेडिकल स्टोअर पन्नास लाख कुपवाड वार्ड क्रमांक दोन सर्वे नंबर एकशे एक्क्याण्णव दोन खुल्या जागेत तालीम कुस्ती केंद्र बांधणे पंचवीस लाख महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील अठ्ठावण्णव पंपांचा ऑडिट करणे पन्नास लाख सांगली हरिपूर रोड लिंगायत स्मशानभूमी विशेष तरतूद अठ्ठ्याण्णव लाख महापालिकेच्या खुले जागेवर ग्रंथालय बुद्धविहार बांधण्यासाठी तरतूद पन्नास लाख आणि शासनाकडून मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी मनपा हिस्सा देण्यासाठी तरतूद करण्यात आली महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणे पदाधिकारी कोटीप्रमाणे तरतूद केलेली आहे महापालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य नामनिर्देशित सदस्य यांना दहा लाख प्रमाणे तरतूद करण्यात आली महापालिकेच्या इतिहासात अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जमाती आदिवासी निधी स्थापन करण्यात आला असून त्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे